नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 पिकाची नुकसान भरपाई वाटप होणार आहे। बीड जिल्हा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईमार्फत राबवण्यात आली होती। या बीड जिल्ह्यातून 21.62 लाख अर्जदार शेतकऱ्यांनी 7.64 लाख क्षेत्राचे पीक संरक्षित करून 74.54 लाख विमा हप्ता भरला। हा विमा कंपनीकडून अधिसूचित असलेल्या पिकापैकी तूर, कापूस व कांदा या पिकाचे नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मंजूर होऊन वाटपाचे काम सुरू होणार आहे। खरीप ज्वारी, बाजरी व सोयाबीन या अधिसूचित असलेल्या सर्वच महसूल मंडळात नुकसान भरपाईची विमा कंपनीकडून मंजूर झालेली आहे। सहभागी शेतकऱ्यापैकी 12,31,864 शेतकऱ्यांना 59,905.76 लाख नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मंजूर होऊन वाटपाचे काम सुरू झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेल्या पिकांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना तालुकास्तर गठीत तक्रार निवारण समितीकडे अर्ज, विमा भरलेल्या पावतीचा छायांकन, पतीसह तालुका कृषी कार्यालयात उपस्थित भारतीय कृषी विमा कंपनी यांचे आवाहन राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले आहे। तर मित्रांनो, खरीप ज्वारी, बाजरी, सोयाबीन नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मंजूर झालेला आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।